आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जे माझ्याकडून वचन घेतलं होतं ते वचन मी निभावलं. मी सावीची काळजी घेतली, तिला सांभाळलं, पण आता तिला तुम्हाला सोपवायची वेळ आली. सुंदरी, मी सावीला भेटायला खूप उतावळी झाली. चल ना, आपण तिला तर सांगूया ना मी तिची आई आहे. चल. नाही अहो अनु मॅडम, एवढी काय घाई आहे. एक मिनिट मालती. हे काय ही साडी नेसा, तुम्ही खूप छान दिसाल बर का. आणि काही घाबरू नका, हे यायला लागल्यात सावीला घेऊन. सावीला आज आपण सगळं काही खरं सांगणार आहे. सावी खरंच इथे येते? हो. अनु मॅडम, पण त्याच्या आधी माझी अशी इच्छा आहे की आजपर्यंत सावीनं तुम्हाला अगदी विस्कटलेलं पाहिलंय. सतत एका टेन्शन मध्ये असलेलं. आदित्यनं तिला भरवल्यामुळे तिने कधीच तुमच्याकडे आई म्हणून बघितलं नाही. पण आज जेव्हा तिला सत्य कळतंय ना, जेव्हा तुम्ही तिच्यासमोर आई म्हणून जाणार आहात ना, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही छान नटावं, सजावं, ती मग तिच्यासमोर जावं. माझी एवढीच इच्छा आहे की तुम्ही ही साडी नेसाल. आज माझी सावी मला आई म्हणणार. ए, गाडी मागे घे, गाडी मागे घे. ऐकलं येत नाही का तुला? गाडी मागे घे. हे मागे हो, मागे हो, ए मागे हो. चल मागे, चल. चल मागे. साहेब सोडणार नाही तुला. तुम्ही
डीजे. आश्रमात चालला होतास तुझ्या सुंदरीला वाचवायला. आधी स्वतःला तर वाचू, आणि जर वाचलास तू मोजून 5 मिनिटावर आहे आश्रम. ये नाचत नाचत वाजवर आता बेंजू धाकधुकी ठेवा, कारण सुंदरीला खांदा हाच देणार ना. मी आता ती मेली म्हटल्यावर या आशिकचा जीव पण जाईल थोड्या वेळात. अय बघताय काय सुरू करा या डीजेचं ऑर्केस्ट्रा. आता सोडणार नाही मी साहेब. पण सावीला सगळं सत्य सांगून सुप्त करत नाही होत ना ग. असं का बोलताय तुम्ही? सावीसाठी तर आपण एवढी घाई केली ना, म्हणजे एवढी रेस घेऊन आपण ही ट्रिप केली, आणि आता तर तुमची मेमरी पण परत आली, मग असा का विचार करताय? माझी मेमरी परत आली म्हणून तर म्हणतेय मी. सुंदरी मला माहितीये तू माझ्यासाठी सावीसाठी खूप केलंयस. सावीला जरी जन्म मी दिला असला ना तरी सर्वार्थाने तू तिची आई आहेस, म्हणून तुम्हाला दोघींना वेगळं करण्याचा अधिकार नाही आहे ना मला. आणि मला माहितीये मी जर सावीला तुझ्यापासून लांब घेऊन गेले ना तर सावी नाही राहू शकणार तुझ्याशिवाय, तुम्ही दोघेही नाही राहू शकणार एकमेकींशिवाय. आणि मॅडम हे खरंय की सावीला मी जन्म दिला नसला तरी तिला मी माझ्या पोटच्या लेकीप्रमाणे मोठं केलं, तिला सांभाळलं, आणि आता ती जेव्हा माझ्यापासून लांब जाणार आहे मला या गोष्टीचा त्रास तर होणारच आहे. पण काहीही झालं ना तरी ती तुमची मुलगी. तुम्ही जर कोमात गेल्या नसत्या किंवा आदित्यनं तुम्हाला पळवून नेलं नसतं तर तुम्ही तिच्या बरोबर असत्यास ना. तुम्ही नव्हता म्हणून मी होते. ती तुमची अनमोल ठेव आहे जे तुम्ही माझ्याकडे दिली होती. मग ती माझी मुलगी कशी होईल? ती तुमचीच मुलगी. आजपर्यंत मी तुम्हाला शब्द दिला होता म्हणून तिचा सांभाळ केला, तिला खूप जीव लावला, पण आता मला तुम्हाला तिला सोपवावंच लागेल. असं समजा की मी माझं कर्तव्य करते. कृष्ण भाऊजी. हॅलो. हा भाऊजी तुम्ही आलात? नाही एक काम करा तुम्ही आत ना काही येऊ, मीच बाहेर येते. हा तुम्ही लॉबीमध्ये थांबा, मी आलेच. सावी आली. चल. नाही तुम्ही इथे सांभा, मी तिला इथे घेऊन येते. मनसोक्त गप्पा मारा. आलीच सुंदरी. साहेब सुंदरी आताच आहे. हो
मी आता स्वतः पाहून आलो त्या दोघींना. हो आलेच. सुंदरी, तुझ्या आयुष्यात आता असा धमाका होणार आहे ना ज्यातून तू कधीच सावरू शकणार नाहीस. तुझी उलटी गिनती सुरू. पाच. ओकेच ना माले. कृष्णा तू बरास ना? सगळे नीट आहेत ना? अरे पण हे झालं कसं काय? कुणी केलं?
साहेबच्या वाकड्यात जाणाऱ्याच हेच होत. शेवटी दोघींच्या लढाईत झेंडा मादात लागला. तुमची सुंदरी मेली आणि तिला मीच मारलं. तू जिवंत राहशील असं वाटतंय तुला? तू अजून जिवंत आहेस? एवढ्या लवकर माझ्या पंजातून तुझी सुटका होणार नाहीये. वाईटानं किती डोकं वर काढलं ना, तरी चांगुलपणा त्याच्या नांग्यात ठेचतोच. तुम्हाला किती मारण्याचा प्रयत्न केलास ना, तरी माझी नियती आणि माझी नीती कायम माझ्या सोबत आहे. तुझी फालतू बगबग ऐकायला ना आले मी इथं. आता या सगळ्यांसमोर तुला संपवणार.
सुंदरी तू ठीक आहेस ना? सावी सावी तुला काय झालं नाही ना? सुंदरी सुंदरी मनसुख माझ्या अनुकूट आहे. सुंदरी अनु कुठे आहे? अनु कुठे?